मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या चेहऱ्याचे संजय राऊतांनी थेट संकेत दिलेत. सीएम पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं आहे. लोकांनी ठाकरेंचं काम पाहिलंय, ठाकरेंकडे पाहून लोकसभेला मतदान करण्यात आलंय. बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. मुख्यमंत्री पदाबाबत बैठकीमध्ये बसून निर्णय होणं आवश्यक आहे असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं आहे. लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र होती. पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही. जल्दी किसी का नाम हर पार्टी अपने पार्टी से किसी का नाम सजेस्ट कर रही है. ये बैठ के चर्चा करके होने की आवश्यकता है और इसीलिए मैंने वो कहा. राहुल साहब ने पहले भी कहा और आज फिर दोहराया है कि उद्धव ठाकरे को मुख्यमंत्री का चेहरा बनाना चाहिए. उद्धव जी हमारे जो हमारी जो इकट्ठा सरकार थी महाविकास आघाड़ी की उसके मुख्यमंत्री के रूप में उद्धव ठाकरे ही थे और इस पार्लियामेंट के चुनाव में उद्धव जी ने बहुत अच्छा काम किया है.